नमस्कार, महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ग्रेव्ही आणि क्रीमी असे मटार पनीर कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मटार पनीर बनवण्यासाठी एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊया, 4 लवंगा, 5 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी इलायची, 1 काळी इलायची, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 4 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि 10-12 काजू घेतलेले आहे। हे सर्व आपल्याला मंद गॅसवर छान असं परतवून घ्यायचं आहे। कांदा आपल्याला जास्ती लालसर करायचा नाही, तर अगदी सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला हा भाजायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण 2 टॅमॅटो चिरून घेतलेले आहे, ते देखील घालून घेऊया। टॅमॅटो लवकर शिजला जावा म्हणून यामध्ये 1/2 चमचा मीठ घालून घेऊया। आता हे छान असं मिक्स करून आपल्याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं टॅमॅटो शिजला गेलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून हे थंड करायला ठेवायचं आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। अगदी या पद्धतीने आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा बटर घालून घेऊया। तुम्ही याऐवजी फक्त तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल। गॅस मंद करून त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया, 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1/2 चमचा हळद घालायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला करपवायचं नाही, लगेच यामध्ये आपल्याला तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। हा मसाला आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया। मंद गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर मसाला आपला छान शिजला गेलेला आहे। आता यामध्ये मी 1 वाटी हिरवे ताजे वाटाणे घातलेले आहेत। त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हे 30 सेकंदासाठी झाकून ठेवायचं आहे। 30 सेकंदानंतर यामध्ये 1 चमचा पनीर मसाला घालून घेऊया, चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे। आता हे छान असं परतवून घेऊया। ते आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे। तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल तसे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। त्यानंतर छान असं मिक्स करून आपल्याला 3-4 मिनिटासाठी झाकून मंद गॅसवर आपल्याला शिजत ठेवायचं आहे। मी 1/2 किलो पनीर घेतलेले आहे, त्याचे मध्यम आकाराचे असे क्यूब तयार करून घेतलेले आहे। 3-4 मिनिटानंतर आपले मटार देखील छान शिजले गेलेले आहे। आता यामध्ये आपण घेतलेले पनीरचे तुकडे देखील घालून घेऊया। तुम्हाला पनीर ज्या पद्धतीने आकारात हवं असेल त्या आकाराने तुम्ही कट करू शकता। त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। त्यानंतर 2 मिनिटासाठी शिजत ठेवायचं आहे। मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रीम वापरणार नाही, तर क्रीमऐवजी पनीर जे घेतलेलं होतं त्यातीलच 4-5 तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट तयार करायची आहे। तुम्ही याऐवजी क्रीम किंवा दही वापरलं तरीही चालेल, पण मी या पद्धतीने पनीरची अशी क्रीम तयार करून घेतलेली आहे। यामुळे छान असं टेक्स्चर येतं आणि ग्रेव्ही क्रीमी अशी तयार होते। 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पनीर देखील व्यवस्थित आपलं शिजलं गेलेलं आहे, छान घट्टपणा देखील आलेला आहे। आता आपल्याला यामध्ये आपण तयार करून घेतलेली पनीरची पेस्ट घालून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमसारखं त्याचं टेक्स्चर येतं आणि खायला देखील छान अशी टेस्ट येते। फ्रोझन मटार वापरत असाल तर मटार आणि पनीर आपल्याला एकाच वेळी शिजत ठेवायचं आहे। आता आपली अगदी हॉटेलसारखी मस्त अशी मटार पनीरची भाजी तयार आहे। नक्की तयार करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।